TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. सातवां सामना आ चेंडू टप्पा पड़ला नॉन स्ट्राइकला फलंदाज नरेश चेंडू पुनः एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तो विकेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये समाधान हा चेंडू फुल टॉस यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून शॉर्ट केलेला क्षेत्ररक्षक आहे मात्र यावेळेस जलद गतीने एक धाव पूर्ण केलेली आहे चेतन इलेवन संघाने यावेळी चेंडू हवेत मिस टायमिंग होतोय शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज बाद पहिला धक्का चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पेस गतीने यावेळेस या गोलंदाजाने अभ्यास केलेला आहे वारंवार त्याच लेंथवर त्या दिशेने गोलंदाजी होते निश्चितच इथे यावेळेस हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय दुसरा धक्का साक्षी इलेवन संघाला इलेवन संघासाठी हा चेंडू बघा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ एक दीपेक्षा गौरला हा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र चेंडू त्याच्या डोक्यावर ना करते हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय एक्स्ट्रा कवचच्या दिशेने एकच धाव दुसऱ्या धावायचा प्रयत्न हा प्रयत्न इथे फसलेला आहे फलंदाज धावचित होऊ शकला असता हा चेंडू टपावर खाली जातोय रक्षण खराब चेंडू सीमा पार एपीएल चौकार हा चेंडू हवेत मिस टायमिंग होते टॉपेज लागतोय मात्र क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतोय खूप मागे होता राखीव खेळाडू पाठवा त्यावेळेस अपील केले गेले पंचाने अपील फेटाऊन लावलेले फुलटा चेंडू हा चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषे बाहेर चार धावांसाठी हा चेंडू पुन्हा एकदा स्वेअर चेंडू दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस हा चेंडू छेलची संधी होती छेप घेतली होती क्षेत्ररक्षकाने मात्र हा छेल पकडता आला नाही आता चेंडू अडवण्यात आलाय एक धावी त्या दरम्यान पूर्ण होते बॉक्सिंग कडनं पुन्हा एकदा हा चेंडू डीपेक्षा गौर मध्ये सीमा पार षटकार डिफेन्स इथे केला गेला हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज तिथे आणि हा छेल पकडलाय फलंदाज बॅक टू पॅवेलियन मध्ये 100 चा स्ट्राइक रेट निश्चित त्याला फारच महत्व नसते या चेंडू जातोय ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र दोन्ही गाड्या एका स्ट्राइकवर आणि अपघात हा होणारच फलंदाज बाद ओवर द विकेट हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आहे चेंडू उचलतोय दुसऱ्या धावचा प्रयत्न नकार देतोय व्हेरी गुड फिल्डिंग अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण षटक घेऊन येतो फलंदाज यावेळेस सुयोग हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक सरसावला पुढे चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत पुन्हा एकदा दोन्ही गाड्या एका स्ट्राइकवर आणि आणखीन एकदा हा अपघात मिळत नाहीये त्यावेळी चेंडू हा चेंडू त्यावेळेस खेळून काढलाय चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव इथे मिळते पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना साक्षी इलेवन संघाच्या गेल्या तरी त्या धावांचा डिफेन्स करण्यासाठी जीवाचं रान करावं लागलं होतं चेतन इलेवन संघाला यावेळेस चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसऱ्या धावायचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाज बाद होऊ शकतो आणि आज फलंदाज बाद चाउंडी रोडचा नंबर लागतो 68 वेळा त्याने धावचित केलं होतं फलंदाजांच्या कारकिर्दीमध्ये यावेळेस आणखीन एक संधी धावचितची मात्र थ्रो खराब प्रयत्न पुन्हा एकदा आता मात्र बघूया पंच यांनी यावेळेस पोझिशन घेतली होती मात्र पंच इथे अपील फेटाळून लावत सक्षेपण संघाने प्रथम फलंदाजी केली 35 धावांचं लक्ष ठेवलंय बिरसा वॉरियर्स या संघासमोर षटका दिला पहिला चेंडू यावेळेस फेक करताय चेंडूला मात्र चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा वाटा रणीत नाणेपैकी साडी
मोटा फटका यावेलेस मात्र चेंडू समाधान मोहरे बैट मे पैला षटका दाखो यावेलेस डिफेक्सा कवरला चेंडू चेंडू मात्र पैला टप्प्या पकट क्षेत्ररक्षक गेला होता लांबापुर डीप मध्ये मात्र तो पर्यंत दोरी लागेल आस्किंग रन रेट ठेवावा लागेल या असे थोडेसे बॅकफुटला आले होते मात्र चेंडूरी बॅट क्लीन बोल्ड होता या वेळेस थोडस नेक्समला चेंडू पडलेला या सलो पुलटचा चेंडू करणारा प्रहार मात्र क्षेत्ररक्षक मिडॉपचा पुढे सरकला होता षटकामध्ये तर दुसरे षटक सुरू होत आहे या षडंपूल करतोय चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आउटफील्ड करा एक धावे पडल्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा वॉटर रनिंग करायचे धावा चेंडू मात्र एक धाव आली या चेंडू वरती मोठा फटका आणि या वेळेस मात्र जबरदस्त फटका चेंडू मात्र सीमा पलीकडे तुषार सुमणे नाणेफेकी जिंकल्या पुढे एक मोठा फटका चेंडू मात्र हवेत तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि मात्र तीन तिगाडा आणि काम बिगाडा म्हणजे जेल सुटलाय आणि दोन धावा सुद्धा दापलकावरती बिरसा वॉरियर्स संघ अत्यंत चांगली फलंदाजी करतोय या वेळेस पुढे एकदा मोठा फटका नाहीये मात्र यष्टीरक्षकाला स्वयं जावं लागतंय आणि पुन्हा एकदा तोपर्यंत वेळ होता या दोन पुन्हा एकदा मोठा फटका मिस टाइम आहे आणि या वेळेस मात्र जेच करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला लांबांचा क्षेत्ररक्षक सोप्पा जेल सुटलाय आणि जेलच रूपांतर झालाय दोन धावामध्ये षटक समाप्त लागली या वेळेस मात्र त्रिपालाची झालाय फलंदाज बाद झालाय आणि दुसरा आग्रा बसलाय या वेळेस मात्र खराब चेंडूफेकी केली जात आहे पंचांना स्वेरचा संघ यास पुन्हा एकदा मात्र ऑफसीवरती चेंडू पावाला गया त्या आणि क्षेत्ररक्षण त्यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं 34 धावांवरती रोखलं होतं सेफ पटका या वेळेस मात्र पांचवरून करतोय चेंडू जातोय चार धावांसाठी